नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांबाबत अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे कारण मंत्र्यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत अत्यंत महत्त्वाचं असं विधान केलेलं आहे शिक्षक कर्मचाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित होणारच असं त्यांनी सांगितलं आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील त्या त्या वर्गाचा निकाल कमी लागल्यास त्या शिक्षकांची एक किंवा दोन पगारवाढ रद्द करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे शासकीय आदिवासी आश्रमशाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत परंतु गुणवत्ता सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे त्यामुळे आता थेट शिक्षकांना जबाबदार धरण्याचे धोरण आदिवासी विकास विभागाने ठरवले आहे याबाबत माहिती देताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की ज्या वर्गाचा निकाल पन्नास टक्क्यांपेक्षा कमी लागेल त्या वर्गातील शिक्षकांची दोन इन्क्रीमेंट अर्थात पगारवाढ रद्द करण्यात येईल तर पन्नास ते ऐंशी टक्क्यापर्यंत निकाल लागल्यास एक पगारवाढ रद्द केली जाणार आहे याशिवाय गुणवत्ता सुधार उपक्रमाअंतर्गतच शिक्षकांची दर तीन ते सहा महिन्यात त्यांच्या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे जे शिक्षक त्यात कमी पडतील त्यांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचेही डॉक्टर गावित यांनी सांगितले दरम्यान आश्रमशाळांची बदललेली वेळ कुठल्या परिस्थितीत पूर्वीप्रमाणे केली जाणार नाही सर्व अभ्यास करूनच आश्रमशाळांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे शिक्षक संघटनांनी मोर्चा काढण्याच्या किंवा आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे परंतु आदिवासी विकास विभाग आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे